नमस्कार, मैं हूं आपके साथ अनुष्का और आप देख रहे हैं इंडिया फैक्ट न्यूज। बढ़ते हैं आज की खबरों की ओर। महाराष्ट्र विधानसभा चुनाव को लेकर सरगर्मी बढ़ चुकी है। इंडिया फैक्ट न्यूज आपको चुनाव संबंधित खबरें दिखा रहा है। आज हमने AIMIM के कार्यकर्ताओं से बात की और जाना पार्टी में कितना दम है। आइए देखते हैं आदित्य दुबे की रिपोर्ट। ऐसा है कि राज ठाकरे ये आमचे मित्र आहेत आणि मागच्या निवडणुकीमध्ये त्यांनी आम्हाला बिनशर्त पाठिंबा दिला होता, पण या निवडणुकीमध्ये त्यांची भूमिका वेगळी आहे। त्यांनी अनेक जागांवर उमेदवार उभे केलेले आहेत, जे उमेदवार महायुतींच्या उमेदवाराच्या देखील विरोधात लढणार आहेत, त्यामुळे महायुतीमध्ये भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यासोबत रिपाई असेल, जनसुराज्य असेल किंवा इतर जे आमचे छोटे पक्ष आहेत, अशीच आमची महायुती आहे। त्यांनी इतके उमेदवार वेगवेगळ्या ठिकाणी उभे केले असल्यामुळे आत्ता तरी ते महायुतीमध्ये येतील अशा प्रकारचा स्कोप देखील नाही। त्यांचे उमेदवार ते परतही घेणार नाही आहेत, त्याच्यामुळे निश्चितपणे या निवडणुकीत तरी आम्ही अमोरासमोर लढतोय हे चित्र अतिशय स्पष्ट आहे। त्यामुळे महायुती एकीकडे आहे, महाविकास आघाडी एकीकडे आहे आणि मनसे असेल किंवा इतर काही पक्ष असतील हे स्वतंत्रपणे काही आघाड्या देखील लढतायत हे आपल्याला स्पष्टपणे दिसतंय। एखाद दुसऱ्या जागी माननीय मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेने स्ट्रॅटेजिकली आम्ही काही मदत करणं किंवा काही अलायन्स करणं याचा विचार करू शकतो। उदाहरणादाखल शिवडीसारखी जागा आहे की ज्या ठिकाणी माननीय मुख्यमंत्र्यांनी देखील त्या संदर्भात एक भूमिका घेतलेली आहे, पण आत्ता तरी मी स्पष्टपणे सांगू इच्छितो की महायुतीमध्ये आम्ही भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी आणि छोटे मित्र इतकेच आहोत आणि मला विश्वास आहे की महायुतीचं सरकार येईल आणि महायुतीचाच मुख्यमंत्री होईल। आणि आज हे जे काही निवडणूक चाललेली आहे या निवडणुकीमध्ये आमच्या सरकारचे मुख्यमंत्री हे प्रमुख आहेत। आम्ही सगळे सरकारमध्ये मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात या ठिकाणी काम करतो आहोत, त्यामुळे या सरकारच्या परफॉर्मन्सवर मला विश्वास आहे की जनता आम्हाला पुन्हा निवडून देईल। म्हणाले की ज्यांनी 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 सत्ता दिली त्यांच्यावर लाठ्याकाठ्या चालवल्या आणि याचं जे कारस्थान आहे ते तुमच्यावर त्यांनी आरोप केला की तुम्ही रचलेलं आहे। असं आहे की या संदर्भात मी याकरता काही बोलणार नाही की दिवसातनं 3 वेळा किमान ते माझं नाव घेतात, किमान 3 वेळा ते माझ्या संदर्भात बोलतात, पण ज्यांनी खऱ्या अर्थानं 1982 पासनं मराठा रिझर्वेशन अडवून ठेवलं त्यांच्याबद्दल ते काही बोलत नाहीत, त्यामुळे मला त्यांच्याबद्दल काहीच बोलायचं नाही। फिलहाल अभी के लिए इतना ही। आपको आज की यह खबर कैसी लगी कमेंट में जरूर बताएं, और यदि आप हमारे चैनल पर विज्ञापन देना चाहते हैं तो नीचे दिए गए ईमेल आईडी या कॉन्टेक्ट नंबर पर संपर्क कर सकते हैं। और इंडिया फैक्ट न्यूज से जुड़ने के लिए हमारे पेज को लाइक और सब्सक्राइब करना ना भूलें। अगली खबर तक के लिए फिलहाल मुझे दीजिए इजाजत। धन्यवाद। हमारे चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन दबाना ना भूलें।